तर मित्रांनो, प्रसन्न दळवी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी घंटाही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आपण आता चाललोय फुलार आणण्यासाठी आणि आपल्या बरोबर आहेत काही मित्र आपले खास असे. सो आंघोळ वगैरे काही झालेलं नाही, येऊन आंघोळ करण्याचा बेत आहे आपला. आज पाऊस पण आहे, बघूया पाऊस पडला तर ठीक आहे. पूर्ण परिसर जो आहे मग दिसत असेल एकदम गवताने हिरवागार असं झालेलं आहे. खूप बरं वाटते, मस्त वाटते. तर अजून एक म्हणजे हे तुम्हाला जो पाठीमागे दिसतंय पूर्ण कातळ आहे, माती इथे कुठेच नाही, तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही माती वगैरे, पूर्ण कातळ, पूर्ण दगड आहे, जांबा दगड बोलतो त्याला. सो सध्या पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे आपण चाललो आहे फुलारा आणण्यासाठी. गणपतीसाठी वेगवेगळे डेकोरेशन करतात सर्वजण, तर कोकणामध्ये सुद्धा असंच एक परंपरा आहे जी खूप वर्षापासून इथे फॉलो करतात सर्वजण, तर तेच आपण बघणार आहोत आज. गुलाबी कलरची छोटी फुलं दिसत आहेत, ह्याला कोकणामध्ये आपण कुरडूची फुलं असे म्हणतो. तुम्हाला जवळून दाखवतो तुम्ही कशी असतात ती. ही पण खूप छान प्रकारची फुलं आहेत, लहान फुलं आहेत एकदम छोटीशी. आणि याचं नाव आपल्याला काय माहीत नाही नक्की काय ते, तर तुम्हाला जर माहिती असतील या फुलाची नावं तर तुम्ही नक्की कमेंट करा खाली कमेंट सेक्शनमध्ये. फुलाराचं महत्त्व असं आहे की खूप वर्षापासून कोकणामध्ये असं हा फुलारा गणपतीच्या अगोदर जमा करतात आणि जी गणपतीच्या वरती मंडपी असते त्या मंडपीला हा बांधला जातो फुलारा, कारण की बांधला जातो म्हणजे गणपतीचं डेकोरेशन जे सजावट असते ती वाढवण्यासाठी याचा उपयोग करतात. तो असा हा फुलारा आपल्याला सड्यावरती म्हणजे अशा राण्यामध्ये आपल्याला शोधण्यासाठी यावा लागतो. हा तर त्यासाठी आपण आलो आहे आणि जास्तीत जास्त फुलारा आपण घेऊन जाणार आहोत की जेणेकरून जी आपली मंडपी आहे जो गणपतीची गणपतीच्या वरती जी मंडपी असते आणि जी सजावट आहे ती आपण याच्याने करणार आहोत. तो मनीष वागे, हा मनीष हा लाजतो आहे आणि हा पण आला आहे फुलारा काढायला, काढत नाही तो कारण की तो रेकॉर्ड होईल याच्यामध्ये कॅमेरामध्ये रेकॉर्ड होईल म्हणूनसाठी तो काढत नाही. पळाला आहे, त्याला लाज वाटते कॅमेरामध्ये यायला. फुलारा वगैरे जमून झाला आहे आणि खूप वेळ गेला याच्यामध्ये, खूप सदोष सदोष आलो होतो, छोटे झालं आहे तिकडसाठी फुलारा जमा केला आपण. सो फायनली आपण गणपती आणायला निघालेलो आहोत. तर ॲक्च्युली आपण टेम्पो केला होता, सो टेम्पो पाठीमागून येतो आहे आणि आपण आहे बाईकवरून. सो आपण पुढे जाणार आहोत आता जिथे आपले गणपती आहेत, तिथे जाऊन आपण बघूया पहिला गणपती वगैरे कसा आहे आपला. सो तोपर्यंत आपले जे आपला जो टेम्पो आहे तो पाठीमागून येईल आणि त्याचबरोबर काही मंडळी चालत गेलेत. ॲक्च्युली चालत गणपती आणण्याचा प्लॅन होता पण वाटकरांनी काही वाटकरांनी मिळून टेम्पो केला आहे. सो आपण पण त्या टेम्पोतूनच गणपती आणणार आहोत कारण की आपल्याला तेवढी सवय नाही चालण्याची. तुम्हाला रस्ता दाखवतो ॲक्च्युली कसा आहे.
तो अशा प्रकारचा रस्ता आहे साधा, त्याच्यामुळे दगडं खूप असणार आहेत आणि विदाऊट चप्पल गणपती आणायचं असतं, त्यामुळे आपण टेम्पो केलेला आहे. गणपती आणलेला आहे आणि गणपती आणलेला बघा पावसाने स्वागत केलं अशा प्रकारे, पण पावसाच्या अगोदरच आपण गणपती आणून आपला गणपती देवघरामध्ये ठेवला आहे. तर आता जी थोडीफार तयारी करायची बाकी ते आपण आता करणार आहोत.